गुड इवनिंग ऑल ऑफ यू। सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन इयत्ता 8वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत। आज 30 सप्टेंबर, आज आपला हा शेवटची तासिका आज होत आहे। जिल्हा परिषद अहमदनगर यांनी मिशन आरंभ हा उपक्रम शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्या जिल्ह्याची टक्केवारी वाढावी, त्याचबरोबर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी राज्यस्तरावर गुणवत्ताधारक म्हणून गुणवत्ता प्राप्त व्हावे, गुणवत्ताधारक व्हावेत या दृष्टीने आपण एप्रिल महिन्यापासून ऑनलाईन तासिका इयत्ता 5वी आणि 8वी या वर्गासाठी घेत आहोत। इयत्ता 8वीसाठी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पंच समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या मार्फत ऑनलाईन तासिका आपण नियमितपणे घेतलेल्या आहेत। आज ह्या ऑनलाईन तासिकेतील शेवटची तासिका। काल आपण बीजगणित हा घटक पाहिलेला होता। या वर्षी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुले या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री दीपक कारंजकर सर यांनी काल आपल्याला मार्गदर्शन केलेलं होतं। आज सुद्धा ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी पेन आणि वही घेऊन उपस्थित राहायचं आहे। आता सध्या जे विद्यार्थी उपस्थित आहेत, जे पालक आहेत, शिक्षक आहेत, त्या सर्वांचं मी पंच समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आपण तासिकेला आता सुरुवात करूया। आपल्याला आता दीपक कारंजकर सर मार्गदर्शन करतील। सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करा। सर्वांना नमस्ते, गुड इव्हनिंग। आजची 30 सप्टेंबर रोजी जी असणारी आपली मिशन गणिताचा जो घटक आहे बहुपदी त्यावरची शेवटचा घटक, शेवटची तासिका म्हणायला आपल्याला काही हरकत नाही। आणि या तासिकेमध्ये आपण काल असणारे जेवढे संबोध आणि संकल्पना होत्या त्या स्पष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला, मी तुम्हाला त्या स्पष्ट करून दिल्या होत्या। आणि त्यानंतर आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे हे देखील मी तुम्हाला काही प्रश्न सोडून सांगितलं होतं। आपण आता या तासिकेला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो की जे कालच्या तासिकेमध्ये झाले होते त्याच्यामुळं आपल्याला कुठेतरी त्याच्यावर कालच्या तासिकेची उत्तरेही घेऊ शकते होईल। काल आपण ज्या तासिका पाहिली होती त्या तासिकेमध्ये सुरुवातीला आपण पाहिलं होतं की बहुपदी कशाला म्हणायचं, सर्वांना त्या बहुपदी कशाला म्हणायचं त्याचं थोडक्यामध्ये व्याख्या मी तुम्हाला सांगितली होती, ती तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी लक्षात राहिली असेल। बघा आपण पाहिलं होतं की त्या वैदिक राशीमध्ये चलाचे घातांक त्रिपूर्ण संख्या असतात त्या राशीला आपण बहुपदी असं म्हणतो, बरोबर? तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं आहे की बहुपदी कशाला म्हणायचं। सुरुवातीला आपण त्या घातांकाचं निरीक्षण करणार आहोत आणि त्या चला बरोबर असणारा सहगुण की ज्या वास्तव संख्या असणं अपेक्षित आहे आणि ते दोन मुद्दे जर आपल्या लक्षात आलं तर तुम्हाला बहुपदी कशाला म्हणायचं यामध्ये कोणती अडचण येणार नाही आणि बहुपदी एकदा ओळखता आली या घटकावरचे पुढील प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होणार आहे। त्यानंतर आपण तुमचं बहुपदी कोणत्या नाही याचं उदाहरण पाहिलं होतं की ज्या बहुपदीचे घातांक हे ऋण संख्या असतात किंवा ज्या बहुपदीचे घातांक या पूर्णांक असतात त्या बहुपदी नसतात, हे देखील तुम्हाला काल या तासिकेमध्ये समजावून सांगितलं होतं। त्यानंतर पुढे आपण प्रमाणरूप बहुपदी कशाला म्हणायचं ते मी तुम्हाला सांगितलं होतं। कोण सांगते उत्तर सांगा बरं लवकर। अरे वा छान, चौरेनी माझं उत्तर सांगितलेलं आहे या ठिकाणी। प्रमाणरूप बहुपदी कशाला म्हणायचं हे त्यांनी उत्तर चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे, म्हणजे प्रमाणरूप बहुपदी कशाला म्हणायचं ते त्याच्या लक्षात आलेलं आहे। तर प्रमाणरूप बहुपदी
हे देखील समजण्यासाठी खूप सोपं आहे. इथे चलाचे घातांक आहे, चलाचे जे घातांक आहे ते घातांक चढत्या अथवा उतरत्या प्रमाणे मांडायचे आहेत. म्हणजे एवढाच मुद्दा या प्रमाणरूप बहुमतीमध्ये आपण लक्षात ठेवला की चलाचे घातांक चढत्या अथवा म्हणजे किंवा उतरत्या क्रमाने मांडले की ती बहुपदी मिळते आपल्याला, आपण त्या बहुपदीला प्रमाणरूप बहुपदी असं आले लक्षात. चला पुढे जाऊ आपण. त्यानंतर बहुपदीची कोटी कशाला म्हणायचं हे देखील मी तुम्हाला काल सांगितलं होतं. सांगा बरं कोणी उत्तर सांगते पटकन. ताट बसायचं सर्वांनी, तास आपला 7 ते 8 आहे, रेंगाळ्यासारखं बसायचं नाही. सर्वांना स्ट्रिक्ट सूचना की वर्गामध्ये समोर लक्ष असलं पाहिजे. सांगा बहुपदीची कोटी म्हणजे काय. अरे वा छान, संचितने या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे की बहुपदीची कोटी कशाला म्हणायचं. की ज्या दिलेल्या बहुपदीतले जे चल आहेत त्या चलातील चलाचा सर्वात मोठा घातांक जो असतो त्याला आपण बहुपदीची कोटी म्हणतो. आणि ही बहुपदीची कोटी ओळखण्यासाठी आपण पाहिलं आहे, उदाहरणं पाहिलेत, दोन दोन प्रश्न याच्यावर या कोटीवरती येतात. त्यामुळे आपल्याला बहुपदीची कोटी ओळखता आली पाहिजे. ज्यावेळेस एक चल येतो त्यावेळेस कशी कोटी काढायची, सर्वात मोठा घातांक त्या ठिकाणी आपण म्हणतो हे आपल्या लक्षात आलेलं आहे. पुढं एकापेक्षा अधिक चल आले, एखाद्या उदाहरणामध्ये एकापेक्षा अधिक चल आले, हे उदाहरण मी तुम्हाला काल समजून सांगितलं होतं. मग त्या प्रत्येक चलांच्या घातांची बेरीज या ठिकाणी आपण केली होती. आणि मग ज्या चलाच्या घातांकांची बेरीज जास्त येते ती त्या बहुपदीची कोटी असते. एकापेक्षा जास्त चल आले तर कशा प्रकारे बहुपदीची कोटी आपण काढू शकतो सांगू शकतो हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. त्यानंतर पुढे आपण काय पाहिलं होतं आठवा बरं, आठवलं ना, बहुपदीचे प्रकार. किती बहुपदीचे प्रकार सांगितले मी तुम्हाला, बहुपदीचे प्रकार आपण पाहिले होते, एकपदी, द्विपदी, त्रिपदी, स्थिरपदी, शून्य बहुपदी, असे वेगवेगळे प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिले होते. एकपदी म्हणजे काय याच्यावरचे सुद्धा उदाहरणं आपण आज सरावमध्ये करून घेणार आहोत. द्विपदी म्हणजे काय याचे सुद्धा उदाहरणं आपल्याला आज तासिकेत पाहायचे आहेत. त्रिपदी कशाला म्हणायचं या सगळ्या गोष्टी काल मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. आज फक्त उजळी व्हावी या उद्देशाने मी तुम्हाला हे उदाहरण आणि या संकल्पना पुन्हा एकदा रिमाइंड करून देण्याचं काम या ठिकाणी करत आहे. त्यानंतर आपण स्थिरपदी पाहिली होती. स्थिरपदी, स्थिर बहुपदी म्हणजे काय, संख्या असतात, स्थिर संख्यांना स्थिर बहुपदी असं म्हणायचं. त्याच्यानंतर आहे शून्य बहुपदी. शून्य बहुपदी म्हणजे सहगणक शून्य असला की त्याला आपण शून्य बहुपदी असं म्हणतोय. त्याच्यानंतर आपण त्या बहुपदीवर असणाऱ्या क्रिया करण्याचं काम केलं होतं. मग त्यावरती बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, या चारही क्रिया केल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच्यावर काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि मग ते प्रश्न आपण सोडवल्यानंतर आपल्याला अपेक्षित असं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा सुरुवातीला मी तुम्हाला काही उदाहरण काल समजून सांगितले की दोन बहुपदी दिल्या जाते, त्या दोन बहुपदीच्या गुणाकारांची कोटी काढायची. म्हणजे दोन प्रश्न त्या ठिकाणी एकत्र केले, गुणाकार क्रिया अगोदर करायची आहे, म्हणजे बहुपदीवर क्रिया करायची आहे आणि नंतर कोटी आपल्याला या ठिकाणी समजून सांगायची आहे. लक्षात आलं. चला पुढं गुणाकार होता. भागाकारावरती आपल्या पुस्तकात मी निरीक्षण केलं तर भागावर भागाकारावरती क्वचित एखादाच प्रश्न येईल, जास्त काही त्याच्यामध्ये भागाकारावरती प्रश्न विचारले जात नाही. परंतु त्याच्यानंतरच एक शेवटी मी मुद्दा तुम्हाला सांगितला होता की बहुपदीची सहगुणक रूप ह्याच्यावर हमकास एक तरी प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. आणि मग हे बहुपदीचं सहगुणक रूप कसं काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की दिलेल्या बहुपदीमध्ये सर्वात मोठी आपण कोटी ठरवली, म्हणजे सर्वात मोठा घातांक त्या ठिकाणी ठरवला तर कोटी किती आहे. समजा या बहुपदीची कोटी 3 आहे, या बहुपदीची कोटी 3 आहे तर मग त्याच्यामध्ये किती पद येणार, बघा 4 पद येतात त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये आलेल्या पदानुसार आपल्याला त्याच्या बहुपदीची कोटी त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे बहुपदीच्या त्याच्यावर आपण निरीक्षण करून व्यवस्थित त्याच्यामुळे निधी करू शकतो. सुरुवातीला आपण आता उदाहरण पाहिले होते.
इधर ली जाना एक सा पांचवा घाता है ये इधर पर एक करेक्शन करूँ गया पीपीटी जर तुम चा प्रेंट आ गया लक्ष्य दस में नेतर हाँ एक सा पांचवा घाता है टाइपिंग मिस्टेक कर लीजिए आणि मग त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जर बघा कोटी किती आहे पाच म्हणून ह्याच्यामध्ये सहगुण रूपामध्ये पद्धती येत आहे सहा लक्ष द्या एक टायपिंग मिस्टेक मुळे हे झालं होतं. आता आपण पुढे प्रश्न प्रत्यक्ष सोडवायला सुरुवात करूया. हा प्रश्न काल मी तुम्हाला कोणत्या ठिकाणी समजून सांगितला होता की बहुपदीचे सहगुण रूप कशा प्रकारे काढायचं 2021 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता आणि इथं बघा कोटी पाच आहे म्हणून आपण हे सोडवल्यानंतर याचं सहगुण रूप कसं काढायचं तुम्हाला समजून सांगितलं होतं. पुढे देखील एखादा प्रश्न अजून ह्याच्यावर आला तर अजून मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगेल. हा दुसरा प्रश्न दोन बहुपदी दिल्या होत्या त्यांच्या गुणाकाराची कोटी कशी काढायची हा देखील मी प्रश्न तुम्हाला काल चांगल्या प्रकारे समजून देण्याचा प्रयत्न केला होता. या पुढे सुद्धा गुणाकाराच्या बहुपदीची कोटी एखाद्या उदाहरणामध्ये आली तर पुन्हाही अजून तुम्हाला विस्तृतपणे समजून देईल. तिसरा एक प्रश्न या त्रिपदीचे अवयव काढून आपण तासिकेचा समारोप केला होता. आता आपला आजचा पहिला प्रश्न आहे बघा दोन एक चा पाचवा घात वजा तीन एक अधिक एक या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता तीन एक चा वर्ग अधिक पाच अधिक एक ही बहुपदी मिळेल. आपल्याला गणितामध्ये माहितच आहे की तुम्हाला मी जर असा प्रश्न केला सात मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर नऊ येईल. बघा सात मध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे बेरीज क्रिया करायची आहे आणि उत्तर किती येणार आहे मग नऊ. सात मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर नऊ येईल. मग आपल्याला ती संख्या माहित नाही म्हणून आपण ती संख्या एक समान आणि मग त्या उदाहरणात आपण जर सोडवलं तर आपल्याला त्या एक्स ची किंमत काढायची माहित नसलेल्या संख्येची किंमत काढायची म्हणून तो एक्स मारला तर एक्स ची किंमत आपल्याला काढायची. मग काय करायचं उजव्या बाजूला समीकरणाच्या उजव्या बाजूला नऊ आहे आणि डाव्या बाजूला सात आहे चिन्हासह सात अधिक सात आहे धन सात आहे डाव्या बाजूमधून ते उजव्या बाजूला जाताना वजा सात होणार आहे मग एक्स बरोबर दोन होणार आहे. तशाच प्रकारे ही बहुपदी आपल्याला ठिकाणी सोडवायची आहे. मग काय करायचं की दिलेली जी बहुपदी आहे त्याच्यामध्ये कोणती बहुपदी आपल्याला कोणती बहुपदी दिली ती मी अर्थ लिहून देतो. दोन एक्स चा पाचवा घात वजा तीन एक्स अधिक एक यामध्ये कोणती बहुपदी मिळवली माहित नाही म्हणून आपण ती बहुपदी पी मानू आणि ती मिळवली असता मग काय उत्तर येणार आहे तीन एक्स चा वर्ग अधिक पाच एक्स अधिक एक. आता बघा आपल्याला पी ची किंमत काढायची पी ची किंमत काढायची पीच्या त्या बाजूला डाव्या बाजूला जेवढे काही पद आहेत ते सर्व आपण आता उजव्या बाजूला नेणार आहोत. उजव्या बाजूला नेताना काय नियम आहे पहिला आपण उजवी बाजू आहे तशी सर्व लिहून घेऊ. उजवी बाजू लिहिली पी दिल्या आता ह्या डाव्या बाजूचे हे तीन पद आपल्याला इकडे द्यायचे आहे हे दोन एक्स चा पाचवा घात हे इकडे धन आहे डाव्या उजव्या बाजूला आल्यानंतर ऋण होणार आहे. दोन एक्स चा पाचवा घात वजा दोन एक्स चा पाचवा घात इकडं हे ऋण तीन एक्स आहे ते उजव्या बाजूला आल्यानंतर धन तीन एक्स होणार आहे अधिक तीन एक्स होणार आहे आणि हा अधिक एक डाव्या बाजूचा उजव्या बाजूला लिहिणार तर वजा एक असेल. सजातीय पद समान घात असणारी पद एका शेजारी शेजारी लिहायची आहेत म्हणजे आपल्याला त्याच्यावरती क्रिया करायला सोपं जाईल. बघा सुरुवातीला आपण हे जास्त घात असलेलं पद आहे ते या ठिकाणी घेऊया अधिक चिन्ह राहिलं तर वजा दोन एक्स पाचवा घात हे तिकडे घेतलं त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर पाच एक्स
पाच एक शेजारी किती घ्यायचे तीन एक्स बघा एक पद मी सुरुवातीला घेतलं पाच एक्स घेतलं तीन एक्स घेतलं त्याच्यानंतर काय राहिले आधी तीन एक्सचा वर्ग हे पण पद झाला आता आणि एक वजा एक्स बघा आता पाचवा घात असलेलं दुसरं पद आहे का नाही हे पद आधी असेल त्या ठिकाणी राहणार आहे त्याच्यानंतर बघा पाच एक्स आणि तीन एक्स यांची बेरीज करायची किती होणार आहे आठ एक्स तीन एक्स वर्ग आहे तसंच राहणार आहे त्याला दुसरं सजा नियम पद नाहीये आणि एक मधून एक गेला शून्य हे पद नाही लिहिलं तरी आपण शून्य नाही लिहिलं तरी चालेल आणि मग आपला पर्याय क्रमांक चार या ठिकाणी उत्तर बरोबर येतं कशा प्रकारे आपण याची बेरीज केली कोणती बहुपदी मिळवली ती बहुपदी आपण पी मानली हे असं जर समीकरण सोडवलं म्हणजे बहुपदीवर आपण बेरीज वजाबाकी क्रिया केली की आपल्याला अपेक्षित असणारं उत्तर या ठिकाणी येतं सर्वांच्या लक्षात आलं का समजून घ्यायचा प्रयत्न करायचा घरी गेल्यानंतर तुम्ही आज तास संपल्यानंतर त्याचा सराव करण्याचा प्रयत्न करायचा तरच तुम्हाला हे उदाहरण चांगल्या प्रकारे लक्षात येतील सोपा घटक आहात या घटकामध्ये जास्त काही मुद्दे नाहीतच प्रमाणरूप बहुपदी आहे सहगुणक रूप आहे त्याच्यानंतर बहुपदीची कोटी आहे आणि बहुपदीवरील क्रिया आहेत चार गुण घटक तुमच्या एकदा लक्षात आले दृढ झाले की आपोआप तुम्हाला सगळे तुमचे प्रश्न येणार आहेत बहुपदीचे प्रकार आहेत ते तर सहजपणे कोणाचे हे लक्षात येण्यासारखे प्रकार आहेत त्याच्यामुळं सहज आपण ते आपल्या परीक्षेला तीन प्रश्न येतात सहा गुण मिळून देणार हा धडा त्या दृष्टीने का आपण तयारी करणं अपेक्षित आहे पुढचं बघा 2020 परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न दोन एक्स वजा तीन चा घन अधिक 125 या बहुपदीचे अवयव पुढील पैकी कोणते आता ह्याचे अवयव काढायचे अवयव कसे काढायचे हे आपल्या आठवीच्या पुस्तकामध्ये आहेत आपण ते काढलेले आहेत आपल्याला विस्तार सूत्र देखील पाठ आहेत आता पहिले आपण बघूया दोन एक्स वजा तीन चा तिसरा घात अधिक 125 या बहुपदीचं जर निरीक्षण केलं आपण तर इथं घन दिलाय आणि ही पुढची जी संख्या दिली ही घन संख्या दिली 125 कशाचा घन आहे बरोबर पाचचा घन आहे हुशार मुलं आहात तुम्ही दोन एक्स वजा तीन चा घन अधिक पाचचा घन आता त्या बहुपदीचं आपण त्या सरळ रूप लिहिताना लक्षात ठेवा आपल्याला आता त्याचं काय करायचं आहे ए घन अधिक बी घनच विस्तार सूत्र त्या ठिकाणी लिहायचं आहे आता मी तुम्हाला इथं फक्त आधी विस्तार सूत्र ए घन अधिक बी घनच विस्तार सूत्र लिहिले दाखवतो ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग सर्वांना माहित आहे ते विस्तार सूत्र आठवीला आपल्याला धडाच आहे त्या चार विस्तार सूत्रांवरती आणि मग हे विस्तार सूत्र आपण या ठिकाणी लिहूया मग या विस्तार सूत्राप्रमाणे आपण हे किमती ठेवूया आता या मध्ये आपण ए दोन एक्स वजा तीन या पदाला मानणार आहोत आणि बी म्हणजे पाच बी म्हणजे काय पाच आता त्या किमती आपण ह्या विस्तार सूत्रामध्ये घेऊया इथे लिहिलेल्या विस्तार सूत्रात मी ह्या किमती तुम्हाला घेऊन दाखवतो बघा ए म्हणजे काय मानले आपण दोन एक्स वजा तीन हा ई आहे आपला पूर्ण त्याच्यात काय करायचं आधी बी बी किती आपला पाच बरोबर त्यानंतर बघा ए ए किती आपला ए किती आपला ए किती मानला आपण दोन एक्स वजा तीन त्याचा वर्ग ए चा वर्ग वजा बरं छोटा कंस करतो मी त्याच्यात काय करायचं आपल्याला ए गुणिले बी ए किती आपला दोन एक वजा तीन बी किती आपला पाच शेवटी काय अधिक बी चा वर्ग बी किती आपला पाच पाच चा वर्ग
आता हे कंस आपण या ठिकाणी सोडून घेऊया दोन्ही वजा तीन अधिक पाच तुम्हाला मी कालच नियम सांगितले चिन्ह भिन्न आले चिन्ह भिन्न आले की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा पाच मधून तीन वजा करा दोन आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्या म्हणून आलं दोन एक अधिक दोन त्यानंतर बघा एकूण सोडवताना ह्याचं पण विस्तार सूत्र ह्याचं विस्तार सूत्र काय आहे बघा इथे सांगतो ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग असं विस्तार सूत्र आहे आता ह्याची किंमत मी तुम्हाला इथेच काढून दाखवतो तिथं परत तुमचा गोंधळ होईल ए म्हणजे काय आहे आपला आता हा दोन आहे दोन एक इथला ए वेगळा हे वेगळं विस्तार सूत्र आहे हे वेगळा आहे लक्षात ठेवा मग दोन एक्स म्हणजे दोन एक्स वर्ग मग दोनचा वर्ग चार एक्स वर्ग परत बघा त्याला दोन गुणिले ए म्हणजे दोन एक्स आणि इथं वजा किती येत तीन आहे बरोबर का हे इथलं सांगतो तुम्हाला आधी तीनचा वर्ग इथं चार एक्स वर्ग त्यांचा गुणाकार करा इथं गुणिले चिन्ह इथं गुणिले चिन्ह बघा तीन दुने सहा सहा दुने बारा वजा बारा एक आणि इथं कंसाच्या बाहेर पण माझा हा चिन्ह आहे ते झाले अधिक बारा एक आणि तीनचा वर्ग किती झाला नऊ म्हणजे याची किंमत किती आली आपली चार एक्स वर्ग तीन लाख वजा चिन्ह नाहीये तीन लाख फक्त तीन ला चिन्ह देण्यात आलं बघा दोन एक गुणिले तीन म्हणजे किती झाले तीन दुने सहा सहा दुने बारा बारा झाले मग बारा झाल्यानंतर चार एक चा वर्ग बारा एक कंसाच्या बाहेरच वजा चिन्ह आणि इथं नऊ म्हणजे इथे आली किंमत ह्याची किंमत काय आली बघा चार एक चा वर्ग वजा बारा एक अधिक नऊ अशी किंमत आली आता पुढचं परत बघा त्यांचा गुणाकार करायचा पाच ह्या पदाला करायचं दहा एक झालं परत त्याला गुणा वजा पंधरा झालं दहा एक्स वजा पंधरा शेवटी पाच चा वर्ग पंचवीस आता बघा दोन एक्स अधिक दोन चार एक्स चा वर्ग वजा बारा एक्स अधिक दोन हे पहिलं पंच दाखवू आता हे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे हे झालं अधिक दहा एक्स वजा दहा एक्स त्या अधिक दहा काय झाले वजा दहा एक्स हे वजा आणि आपलं वजा म्हणून अधिक पंधरा आपले बाहेरचे आहे पंचवीस समान पद शेजारी शेजारी घेऊ आपण राहिले बघा दोन एक अधिक दोन आता काय राहिलं आपलं चार एक सहा वर्ग बघा वजा बारा एक्स आणि वजा दहा एक्स मिळून किती झाले वजा बावीस एक्स त्याच्यानंतर बघा पंधरा आणि पंचवीस झाले चाळीस चाळीस मध्ये नऊ मिळवले झाले एकोणपन्नास बरोबर का आता असंच दिसतंय का आपल्याला पर्याय नाही दिसत मग काय केलंय त्यांनी इथून दोन कॉमन दोन कॉमन घेतला कंसामध्ये काय राहिलं एक अधिक एक आणि पुढचा आहे तसाच कंस व्हायचा पर्याय क्रमांक एक अवयव बघा त्यांनी देताना घन असणाऱ्या विस्तार सूत्राचं दिले परत इथं
त्यांनी ए वजा बी चे विस्तार सूत्र दिले म्हणजे दोन विस्तार सूत्र घेऊन त्याच्यावरची क्रिया करणारे उदाहरण या ठिकाणी दिले म्हणून उदाहरण थोडं समजलं होतं परीक्षेला सर्वच उदाहरणं ही सोपी नसतात काही कठीण प्रश्न असतात की जे तुमच्या सारख्या हुशार मुलांना त्या ठिकाणी समजायला पटकन समजतात आणि त्यांना जास्त गुण मिळतात म्हणून काही कठीण प्रश्नांमध्ये या प्रश्नाचा नक्कीच या ठिकाणी समावेश होणार आहे पुढचा प्रश्न काय प्रश्न आहे बघा पाच एक्स चा चौथा घात वजा दोन एक्स आणि दोन एक्स चा घन म्हणजे तिसरा घात वजा सात या बहुपदीच्या बेरजेची कोटी किती कोटी विचारली पण कशाची विचारली बेरजेची विचारली मग या दिलेल्या दोन बहुपदीची बेरीज त्या ठिकाणी करून घ्यायची कशी बेरीज करायची आहे सर्वांना माहित आहे कशी करायची पहिली बहुपदी आहे तशी लिहून घ्या बेरीज क्रिया म्हटल्यानंतर फक्त अधिक चिन्ह द्या दुसरी बहुपदी आहे तशी चिन्ह असं लिहून घ्या बघा सजातीय पद आहेत का तिथं चौथा घात नाही तर पहिला घात नाही तर तिसरा घात नाही तर शून्य म्हणजे आपली स्थिर संख्या कोणता आहे का नाही म्हणजे बेरीज क्रिया केल्यानंतर सुद्धा कोणतं वेगळं पद या ठिकाणी मिळालेलं नाही मग सर्वात मोठा घात घातांक कोणता आहे चार म्हणून या बेरजेची या बहुपदीच्या बेरजेची कोटी किती आली चार पर्याय क्रमांक दोन सोपा आहे ना बघा सुरुवातीला फक्त आपण त्यांची बेरीज केली आता बेरीज केल्यानंतर सुद्धा आपल्या आहेत तसेच पद राहिलं आणि फक्त सर्वात मोठा घातांक कोणता आहे तोच आपला उत्तर आहे तीच आपली आपण बेरजेची कोटी म्हणतो ती या ठिकाणी आपण लिहिली असा सोपा प्रश्न पहिला भाग किती अवघड होता त्या तुलनेत हा किती सोपा आला म्हणजे असे सोपे मध्यम कठीण असं त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं आणि त्यातला हा सोपा प्रश्न सहज दोन गुण मिळून देणारा आपल्याला हा प्रश्न होता चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू प्रश्न काय आहे समजून घ्या पुढील पैकी कोणती राशी बहुपदी आहे प्रश्न आहे नाही याच्या काळजीपूर्वक लक्ष द्यायचं असतं सोपे प्रश्न असतात पण वाचताना कधी कधी आपल्याला आपण थोडेसे हुशार असल्यामुळं निष्काळजीपणा आपल्या अंगी थोडासा येतो आणि मग आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही प्रश्नपत्रिका सोपी वाटते आणि मग असे सोपेच प्रश्न या ठिकाणी आपले चिकटतात परीक्षेला विशाल विद्यार्थ्यांचा अनुभव जर आपण घेतला पेपर देऊन आल्यानंतर त्यांचं जर आपण निरीक्षण केलं त्यांची उत्तरपत्रिका जर आपण तपासली तर त्यांच्याकडून ज्या चुका झालेल्या असतात त्या सोप्या प्रश्नांच्या झालेल्या असतात सिली मिस्टेक ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं सोप्या प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडून चुकलेलं असतात त्याच्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा प्रश्न काय आहे दिलपैकी कोणती राशी बहुपदी आहे आहे विचारलं आहे म्हटल्यानंतर कोणती आहे बघायची आता बघा पहिली बहुपदी दिली किती दिली दोन एक्स दोन एक्सचा एक छेद दोन घात दिला अपूर्णांकात दिले बहुपदी कोणती नाही ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं अपूर्णांक आला की बहुपदी नाही म्हणजे पहिल्या पर्याय आपला काय झाला कट झाला त्याच्यानंतर बघा तिसरा पर्याय बघा तिसऱ्या पर्यायात काय दिलंय वायचा ऋण तीन घात ऋण संख्या घाताला आली बहुपदी नाही पर्याय कट त्याच्यानंतर बघा चौथा पर्याय काय आहे एक्स वर्ग अधिक दोन छेद एक्स अधिक तीन आता जर ह्याचा एक्स आपण निरीक्षण केलं एक्स वर्ग अधिक दोन छेद एक्स एक्सचा घात नाही म्हणजे एक आहे अधिक तीन आपल्याला घातांकाचा नियम माहित आहे काय नियम आहे ए चा वजा यम घात बरोबर ए छेद ए चा यम म्हणजे इथं जरी घन दिसत असला तो छेदच नाही ज्यावेळेस त्याला आपण अंशच नाही आणणार आहोत त्या नियमाप्रमाणे त्याला आपण देणार आहोत त्यावेळेस त्या एक्सचा कोणता घात होणार आहे तो ऋण घात होणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार सुद्धा त्या ठिकाणी नाही आता मग पर्याय क्रमांक दोन राहिला पर्याय क्रमांक दोन मध्ये ह्या यमचं जो घात आहे तो एक आहे किती घात
नाही इथे घातली लेला नाही म्हणजे तो एक असतो म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे ही बहुपदी आहे इथं वर्गमुळात दोन जरी असेल वर्गमुळात कोणती वास्तव संख्या आहे वास्तव संख्या असली स्वरूपुल ही वास्तव संख्या असेल आणि घातांक ह्या पूर्ण संख्या असतील तर ती बहुपदी असते हे उदाहरण समजून घ्या पुढचं उदाहरण आपण पाहू बघा प्रमाण रूप बहुपदी काय काय नाही बहुपदी प्रमाण रूप पद्धतीत कशी लिहिता परती बहुपदीने दिलेली आहे त्या बहुपदीचं निरीक्षण जर आपण केलं तर इथं बघा तीन एकचा एक पहिला घात दिलेला आहे इथं चौथा घात आहे इथं तिसरा घात आहे इथं दुसरा घात आहे आणि इथं शून्य स्थिर बहुपदी आहे मग आता प्रमाण रूप बहुपदी कशाला म्हणायचं हे जर आपल्याला संकल्पना स्पष्ट झालेली असेल तरच हा प्रश्न आपण सोडू शकतो प्रमाण रूप बहुपदी कशाला म्हणायचं हे जर आपल्या लक्षात आलं असेल तरच हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडू शकतो प्रमाण रूप बहुपदी कशाला म्हणायचं की ज्या बहुपदीचे घातांक चढत्या अथवा उतरत्या क्रमाने लावलेले असतात त्याला मग आपण आता हे उतरत्या क्रमाने किंवा आधी चढत्या क्रमाने लावून जरी घेतले तरी चालते आपण आधी उत्तर त्या प्रमाणे लिहू म्हणजे एक चा चौथा घात सुरुवातीला लिहावा लागेल वजा एक चिन्हासह लिहायचो आधी चौथ्या घातानंतर तिसरा घात असणार पद लिहायचो त्याच्यानंतर दुसरा घात असणार पद लिहायचं त्याच्यानंतर पहिला घात असणार पद लिहायचं आणि शेवटी स्थिर पद लिहायचं दिसतोय का असं पर्यायामध्ये दिसतंय का आपल्याला हो किती नंबरच्या पर्यायामध्ये दोन नंबर पर्याय क्रमांक दोन लक्षात आलं प्रमाण बहुपदी कशा पद्धतीने लिहायची उतरता क्रम आहे चार तीन दोन एक शून्य काय अडचण आहे का कधी कधी तुम्हाला असं उलट्या पद्धतीने पण देऊ शकतात पर्याय वजा पाच अधिक तीन एक अधिक दोन एक चा वर्ग अधिक सात एक चा घन वजा चार एक चा चौथा घात असं पण देऊ शकतात चढत्या क्रमाने देऊ शकतात उत्तर त्या क्रमाने देऊ शकतात त्याचं आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे पुढचा प्रश्न बघू आपण पुढील बहुपदीची कोटी किती 2018 परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला 2018 परीक्षेमध्ये प्रश्न विचारला कोटी मी तुम्हाला सांगितलं ना चार महत्वाचे मुद्दे तेवढेच परफेक्ट करायचे या धड्यावर तुम्हाला 4 ते 6 मार्क मिळून जाणार हा पाठ आहे काहीच काळजी करायची 2018 परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न सांगा बहुपदीची कोटी काढायची आपल्याला पण चलांचं निरीक्षण करा किती चल दिले तर 1 2 3 आपल्याला एका चलाचं माहितीये अनेक चलांचं पण कसं काढायचं मी सांगितलं होतं तुम्हाला उदाहरणार्थ ABC सांगितलं होतं त्याच प्रकारे ह्याचं पण काढायचंय कसं काढायचं निरीक्षण चला मी तुम्हाला सांगतो पहिलं पद घ्या यांचा पाचवा घात यांचा दुसरा घात आणि पी आता पी ला घातल्या म्हणजे एक असतो मी तर आपण एक पाहू इथं पाचवा घात आहे अधिक यांचा दुसरा घात आहे अधिक पीचा पहिला घात किती आहे बेरी 8 त्यानंतर दुसरं पद पहा अधिक 4 यांचा चौथा घात यांचा सातवा घात यम किती आहे हा 4 यांचा किती आहे 7 किती आहे बेरीज 11 तुमचं निरीक्षण करा 2/3 यांचा तिसरा घात यांचा दुसरा घात 3 किती घात 3 यांचा घात किती 2 तिचा घात किती 1 किती आली बेरी 6 बरोबर ना हा शेवट 15 यांचा वर्ग यांचा घात किती आहे 2 आता त्या घातांकांची आपण बेरीज केली आणि एक चल आहे मोठं बरोबर का आणि मग त्या बेरीज केल्यानंतर सर्वात मोठी संख्या कोणती आली 11 बरोबर म्हणून मग या बहुपदीची कोटी किती आली 11 पर्याय क्रमांक 1 किती सोपा प्रश्न होता लक्षात आला ना
चला पुढचा प्रश्न पाहू आपण. दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये विचारलेला एवढा सोपा प्रश्न की या प्रश्नाच्या अगोदरचा जो प्रश्न होता तो बहुपदी आहे असा. आता प्रश्न आला आहे आपल्याला की बहुपदी नाही नाही कोणती बहुपदी नाही असा प्रश्न आता आपल्याला आलेला आहे. बरोबर ना? बघा पहिलाच पर्याय आहे. काय पर्याय आहे पहिला? एक्स वर्ग वजा तीन छेद एक्स अधिक सहा. बरोबर का? हा नियम मी मग तुम्हाला इथे स्पष्ट करून दिला होता. ए चा एम भाग बरोबर एक छेद ए चा प्लस असतात. इथं प्लस असताना इकडे काय होते? मायनस. बरोबर का? त्याच्याप्रमाणे ह्याचा काय घात झाला? ऋण झाला. ह्याचा घात ऋण झाला म्हणजे वर घेतल्यानंतर म्हणजे ही बहुपदी नाही संपला. पुढे आपल्याला चेक करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. इथं अधिक दोन आहे तिथं अधिक एक आहे. इथं अधिक दोन आहे तिथं अधिक एक आहे. इथं अधिक पाच घात आहे तिथं सात छेद दोन आहे. पण एक ला घात कोणता आहे? एक आहे. आणि इथं स्थिर पद आहे म्हणजे फक्त पर्याय क्रमांक एक मधल्या या पदाचाच घात ऋण संख्या आहे म्हणून ही बहुपदी नाही. बघा बहुपदी आहे का नाही ओळखायला सुद्धा तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलाय. दोन मार्क त्याला आहेत. त्याच्यामुळं काय जे खूप बहुपदी आपण समजून घेतली पाहिजे. पुढचा प्रश्न वजा एक्स चा तिसरा घात वजा दोन एक्स चा वर्ग अधिक पाच एक्स वजा एक ही बहुपदी सगुणक रूपात कशी लिहिता? सगुणक रूप पाठ झाले आता आपलं. सांगा बरं. चला यश सांग कशाला म्हणायचं सगुणक रूप? बरोबर सगुणक रूप कशाला म्हणायचं त्याला चांगलं समजले. तुम्हाला देखील त्याच्यासारखं चांगलं समजलं असणार आहे. चला आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडूया. आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की सगुणक रूप ओळखताना त्याची कोटी किती पाहिजे आणि जी कोटी आहे त्याच्यामध्ये एक मिळवला की तेवढे सगुणक रूप आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. आपली कोटी किती आहे या उदाहरणाची? कोटी किती आहे? तीन. म्हणजे आपल्या सगुणक रूपात किती पद आले पाहिजे? आता चार. किती आले पाहिजे? चार. आता सर्व पर्यंत चार आहे. मग फक्त आता क्रमाने लावलेले आहे का? हो क्रमाने लावलेले आहे. मग बघा इथं या एक्स ला सगुणक नाही म्हणजे तो किती आहे? एक आहे. इथं किती आहे? चिन्ह सरल्या वजा दोन आहे. पुढच्या पदाला किती आहे? अधिक पाच आहे. पाच ला अधिक चिन्ह नाही लिहिले तरी चालतं. आणि पुढे किती आहे? वजा दोन. कोणता पर्याय बघा बरं. पर्याय क्रमांक दोन. किती सोपा प्रश्न आहे. दोन मार्काला असे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. चला पुढचा प्रश्न आपण पाहू. आता आधी बहुपदी दिली होती आणि त्या बहुपदीहून सहगुणक रूप आपण त्या ठिकाणी लिहिलं होतं. आता प्रश्न उलटा दिलाय. ऋण दिलाय. आता सहगुणक रूप दिलंय आणि त्या सहगुणक रूपावरून आता बहुपदी लिहायची. काहीच अडचण नाही. आता एवढं मात्र निश्चित झालं की ह्या सहगुणक रूपात किती पद आहेत? पाच. म्हणजे कोटी किती आली पाहिजे? आता चार. बरोबर. हा चला आता उदाहरण पाहू. सर्व पर्याय कोटी तीन पर्याय दहा. या पर्याय तीन आहे. हा पर्याय आपल्या या ठिकाणी होतोय. बरोबर का? आता पहा एक्सचा चौथा घात दिलाय. इथं बघा बरं का. हा एक्सचा चौथा घात दिलाय. एक आहे सहगुणक म्हणून इथे एक्सचा चौथा घात. आता शून्य दिलंय सहगुणक म्हणजे तिसऱ्या घाताला काय येणार आहे? काहीच येणार नाही. तिथे तो शून्य येणार आहे. परत कितवा घात दिलाय त्यांनी? एक सहगुणक आहे तो येणार आहे दुसरा घात. तिसरा घात त्यांनी शून्य दिलाय. निरीक्षण करा सहगुणक रूपात.
पुन्हा काय केलंय त्यांनी, पहिल्या घाताला पण शून्य दिलं, पण पहिल्या घाताचं पण येणार नाही आणि शेवटी स्थिर परिस्थिती दिली वादाच्या. बघा बरं, पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक एक. म्हणजे बहुपदी दिलं तर सहगुणकृत काढता आलं पाहिजे, सहगुणकृत दिलं तरी बहुपदी काढता आली पाहिजे, काहीच अडचण त्याच्यामध्ये आपल्याला आली नाही पाहिजे. एकदा तुम्हाला सहगुणकृत कशाला म्हणायचं ही संकल्पना स्पष्ट झाली, तुमची ती दृढ झाली की अडचण येणार. सहगुणकृत कशाला म्हणायचं या आधी समजून घ्या, वाचून पहा, सराव करा, त्यावेळेस ते तुम्हाला शक्य होणार आहे. पुढचा प्रश्न, खूप सोपा प्रश्न या ठिकाणी आहे. पुढील पैकी स्थिर बहुपदी कोणती? आपण स्थिर बहुपदी कशाला म्हणायचं बघितलं होतं, स्थिर सर्वच असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्याच्या पुढे कोणतंही चल येत नाही त्यांना आपण स्थिर बहुपदी म्हणतो. इथं एक चल आहे, इथं एक चल आहे, इथं पण राहिलं कोणतं, पर्याय क्रमांक दोन. सोपा प्रश्न आहे, असे प्रश्न परीक्षेला विचारले जातात, त्याचा आपण सराव करणं महत्वाचं आहे. स्थिर बहुपदी वजा पाच सात हे आहे उत्तर, स्थिर बहुपदी समजा. शून्य या एक पदीची कोटी किती? तुम्हाला मी शून्य बहुपदीच्या वेळेस, कोटीच्या वेळेस, बहुपदीच्या कोटीच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की शून्य असेल तर त्या बहुपदीची कोटी, त्या एक पदीची कोटी निश्चित सांगता येत नाही. तिथं पर्याय आलेला आहे, कोटी ठरवता येत नाही, हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. शून्य या एक पदीची कोटी किती आहे? कोटी ठरवता येत नाही, फक्त शून्यासाठी, बाकी कोणत्याही संख्येसाठी नाही. स्थिर पदांना सुद्धा आपण कोटी सांगतो, फक्त शून्याला कोटी सांगत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. बघा, असं उदाहरण मी तुम्हाला कालच्या तासिकेत एक शिवून दाखवलं होतं, दोन एक चा घन अधिक एक कंस पूर्ण केला, दुसऱ्या कंसामध्ये एक सवर्ग वजा एक, या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती? 2019 परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला, 2021 परीक्षेत सुद्धा गुणाकाराची कोटी विचारली होती, 2019 परीक्षेत सुद्धा गुणाकाराची कोटी विचारलेली आहे. त्या दोन दिलेल्या ज्या बहुपदी आहेत त्यांचा आपण गुणाकार करून घ्यायचा आहे, बहुपदी आधी मांडणी करून घेऊ आपण. पहिल्या कंसाला गुणन झाल्यानंतर दुसऱ्या कंसातलं दुसरं पद त्यांनी पहिल्या कंसाला पूर्ण गुणून घ्यायचं. इथं सहगुणक नाही, म्हणजे इथं एक आहे, दोन यांचा गुणाकार झाला दोन, एक चा वर्ग म्हणजे दुसरा घात आणि एक चा घन पाया समान असताना गुणाकाराचा तो घातांकाचा नियम आहे तो वापरायचा. एक चा कितवा घात झाला? पाचवा घात. कितवा घात झाला? पाचवा घात. परत एक्स गुणिले एक झालं एक्स, आता हे कोणी गुणून झालं वजा एक ह्याला झाल्यानंतर वजा दोन एक्स चा वजा एक. पद जर सजातीय आले असतील तर त्यांची बेरीज वजाबाकी क्रिया करा आणि नंतर त्या ठिकाणी आपलं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आता या उदाहरणामध्ये सर्वात मोठा घातांक कोणता आहे? पाच. म्हणून या गुणाकाराची कोटी किती आहे? पाच. पर्याय क्रमांक तीन. लक्षात आलं गुणाकाराची कोटी या ठिकाणी विचारली जातो. अशा प्रकारे आपण गुणाकाराची कोटी या ठिकाणी सांगू शकतो. एक दोन उदाहरण अजून आलेलं आहे, ते घेऊन आपण नंतर तुमच्याशी थोडीशी चर्चा करूया. बघा, 8x - 6y - 4 आणि 6y - 3x - 7 यांच्या बेरजेतून
चार अधिक नऊ वाय अधिक दोन एक्स ही राशी वजा केल्यास कोणती बहुपदी मिळेल? म्हणजे काय करायचंय बघा, या दोघींची बेरीज करायची आणि यांच्या बेरीजेतून ही बहुपदी वजा करायची, बरोबर का? आपण पहिले करू, बेरीज आहे ना, सरळ मांडणी करून घ्या, पाऊस काढून टाका, काय अडचण नाही. यांच्या बेरीज ही राष्ट्रवादा केलंय समान पद. आधी आपण ही क्रिया सुरू करून घेऊ, गुणाकार तरी पासून पंचाच्या वाढायला वजा मुलाबाद त्याला वजा लक्षात आलं का? त्याच्यानंतर काय करायचंय बघा, सजाती एक होत, आठ एक्स वजा तीन एक्स वजा दोन एक्स, म्हणजे बघा आठ मधून हे वजा तीन केले आणि वजा दोन केले, किती राहिले? नाही नाही, पाच वजा झाले. शेतकरी मांडून घ्या, आठ एक्स वजा तीन एक्स वजा दोन एक्स, आपण एवढीच क्रिया केली, आठ मधून तीन गेले, पाच पाच मधून दोन गेले तीन, तीन एक्स. आता पुढे बघा, सहा वाय अधिक सहा वाय वजा नऊ वाय, वजा सहा वायला अधिक सहा वाय गेले, विरुद्ध संख्या राहिले काय? फक्त वजा नऊ वाय. आता पुढे बघा, चार सात आणि वजा चार, बरोबर का? अधिक चारला वजा चार गेली, राहिले काय? फक्त अधिक सात. आलं का उत्तर आपलं? अरे का पक्के 2018 फक्त बेरीज वजा बाकी दिली त्यांनी बहुपदीची, भागाकार क्रिया सुद्धा त्या ठिकाणी जास्त घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. शेवटचा प्रश्न अजून आहे, बोर्डात आलेले प्रश्न अजून सुद्धा खाली आहे, पण एक दोन अधिक पर्यायांचा प्रश्न आहे म्हणून मी तुमच्या समोर घेत आहे. बघा, बहुपदींची बेरीज वजाबाकी करायची आहे, चला पटपट आपण एवढं उदाहरण समजून घेऊ. कधी कधी टायपिंग मध्ये एखादं चिन्ह चुकलं ना तर उत्तर सर्व पुढच चुकीचं होतं. वजा चिन्ह आलं की कंसातल्या प्रत्येक पदाचा आपल्याला चिन्ह त्या ठिकाणी बदलायचा. वजा पाच एक्सचा वर्ग वजाचा झाला अधिक चार एक्स आणि अधिक पाचचा झाला पाच. आपण आता थोडस आता तुमच्या लक्षात आलं, सजातीय पद शेजारी द्यायचे आहे. बघा, चार एक्स वर्ग खाली मी आहे असा भास करून घेतो. इथे किती आहे? एक्स वर्ग चार आणि एक किती झाले? पाच. पाच मधून पाच गेले शून्य, म्हणजे बघा कॅन्सल नाही. आता बघा, वजा नऊ एक्स अधिक पाच एक्स आणि अधिक चार एक्स, पाच एक्स आणि चार एक्स किती बेरीज झाली? नऊ एक्स. नऊ एक्स ला वजा नऊ एक्स गेले, ते पण कॅन्सल झालं. तुम्ही शेजारी घेऊन पण त्याची बेरीज वजा करू शकता. आता काय राहिले? सात सात मधून एक गेले सहा आणि सहा मधून पाच गेले खाली राहिला एक. किती उत्तर आलं आपलं? एक. पर्याय क्रमांकित एक बरोबर आहे, पण आपल्याला काय विचारलंय? दोन अचूक पर्याय निवडा. दुसरा कोणता पर्याय आहे बरोबर? घातांकांचे नियम. त्याच्यासाठी आपल्याला माहित पाहिजे
मी तुम्हाला सांगितलं देखील होता एचा शून्य घात बरोबर त्याची किंमत किती असते एक म्हणून दोनचा शून्य घात म्हणजे त्याची किंमत आहे एक पर्याय क्रमांक चार देखील या ठिकाणी आपलं उत्तर आहे आलं का लक्षात आता अशा पद्धतीनं आपण या बहुपदींचे उदाहरण सुरू शकतो पुन्हा एकदा ते पाठ आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे महत्वाचं लक्षात ठेवा कोणते घटक लक्षात ठेवायचं की बहुपदी कशाला मानायचं म्हणजे बहुपदी ओळखता आली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा त्यानंतर काय प्रमाणरूप बहुपदी म्हणजे बहुपदीत चढत्या अथवा उतरत्या क्रमाने आपल्याला त्या ठिकाणी लावता आली पाहिजे प्रमाणरूप बहुपदी त्याच्यानंतर काय आहे बहुपदींचे कोटी मग बहुपदींची कोटी एक चल आलं तर सर्वात मोठा घातांक जो आहे तो ती कोटी असती अनेक चल आलं तर त्या चलांच्या घातांकांची बेरीज करायची ज्याची बेरीज जास्त येईल ती बहुपदीची कोटी झाली त्याच्यानंतर बहुपदीचे प्रकार आपण पाहिले एकपदी द्विपदी त्रिपदी स्थिरपदी शून्य बहुपदी त्याच्यानंतर बहुपदीच्या क्रिया आपण पाहिल्या की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि नंतर बहुपदीचे सहगुणक सहगुणक सुद्धा आपल्याला ओळखू त्याच्यावरचे प्रश्न या ठिकाणी लक्षात येत असतात त्याच्यानंतर एक आता आपण एप्रिल महिन्यापासून जे तास घेत आहोत त्या संदर्भाने एक पाच मिनिट मी तुमच्याशी चर्चा करणार आहे तास आपण या ठिकाणी ही जी मिशन आरंभ आपल्या जिल्हा परिषदेचा अस्तुत्य उपक्रम आहे राज्याने याला एक पायलट प्रोजेक्ट म्हणून स्वीकार केलेला हा प्रोजेक्ट मागच्या वर्षीपासून या प्रोजेक्टला आपण सुरुवात केली मिशन आरंभला इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळावेत आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत येतात त्याबरोबर राज्य गुणवत्ता यादीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असावी आपल्या जिल्ह्याची शिक्षणामधला जो आलेख आहे तो उंचावा या उद्देशानं आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अशोक येरेकर साहेब आणि आपले आदरणीय शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा मिशन आरंभ हा उपक्रम राबवण्यात येत होता आणि मागील वर्षीच्या तासी वर्षामध्ये आपण त्यावर प्रश्नपत्रिका दर महिन्याला सराव घेऊन त्यानंतर एक अंतिम परीक्षा घेतली होती जिल्हा परिषदेने ती आपली शिष्यवृत्ती बोर्डाची परीक्षा ज्या पद्धतीने असते त्या परीक्षा प्रमाणे ही परीक्षा घेऊन त्याच्यामधून सिलेक्टिव्ह मुलं त्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्याची गुणवत्ता यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास लावण्यासाठी आर्थिक टंचाई त्या ठिकाणी जाणवत होती सर्वांना आर्थिक फार उचलणं शक्य होत नाही म्हणून आदरणीय येरेकर साहेब भास्कर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ऑनलाईन तासिकेचं एप्रिल महिन्यापासून नियोजन करण्यात आलं होतं आज 30 सप्टेंबर पर्यंत आपण सर्वांनी त्याला सहकार्य चांगल्या प्रकारे केलेलं आहे सर्व शिक्षकांनी वेगवेगळ्या तालुक्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुमच्यासाठी जास्तीत जास्त चांगला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे सप्टेंबर महिना आमच्या कर्जत तालुक्याला या ठिकाणी होता आमच्या कर्जत तालुक्याचे आदरणीय गट शिक्षण अधिकारी प्रजितजी शिंदे साहेब आणि या मिशन आरंभ उपक्रमाच्या समन्वयक असणाऱ्या आमच्या ज्येष्ठ शिक्षण अधिकारी श्रीमती उज्ज्वला गायकवाड मॅडम आमचे पूर्ण एक महिना सहकार्य करणारे प्रमोदजी गाडे सर आणि गाडेकर सर यांचं देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो
विद्यार्थी मित्रांनो आपण या पुढील काळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा सराव करणे अपेक्षित आहे. सर्व घटक आपले या ठिकाणी शिकून संपूर्ण संपलेले आहेत. तुम्ही प्रश्नपत्रिकांचा जेवढा सराव करताल तेवढं यश तुम्हाला नक्की मिळणार आहे. हे करत असताना गणिताची उदाहरणं सोडवताना तुम्ही ते वहीवर सोडवले पाहिजे. आपल्याला कधी कधी उत्तर येतं पण आलेलं उत्तर कोणत्या मार्गाने आले, चुकीच्या पद्धतीने आले, चुकीच्या स्टेपने आले हे कळण्यासाठी ते क्रमवार पद्धतीनं आपल्याला सध्या वेळ आहे तोपर्यंत आपण ते त्याच्या पायऱ्याप्रमाणेच ते उत्तर सोडवलं पाहिजे. आपले शिक्षक आहेत मेंटर ज्यांना आपण म्हटलेलं आहे उपक्रमामध्ये त्यांच्याकडे जाऊन ते तपासून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही कधी कधी प्रश्न सोडवताना एखादा उत्तर अंदाजे लिहिता, त्या अंदाजे लिहिलेल्या उत्तराला तुम्ही कुठलं तरी गोल करून ठेवलं पाहिजे. का गोल करायचं, ते जर उत्तर तुमचं बरोबर आलं तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. पण आपण गोल केलेलं उत्तर बरोबर आलं पण ते का बरोबर आहे ही संकल्पना तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. त्यानंतर जे प्रश्न आपले आता चुकतायत प्रश्नपत्रिका सोडवताना, जे प्रश्न आपले चुकतायत त्या प्रश्नांचा जो संबोध आहे, जी संकल्पना आहे ती आपण स्पष्ट करून घेतली पाहिजे. तुम्हाला जास्तीत जास्त सराव या शिष्यवृत्तीचा करणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणं अपेक्षित आहे. याच्याबरोबर नवदेची सुद्धा एक छान परीक्षा असते, आपली शासकीय परीक्षा आहे. आठवीच्या विद्यार्थ्यांनी हुशार विद्यार्थ्यांनी सुरू आहे, तुम्ही देखील ती परीक्षा देऊन त्याचा देखील दोन्ही परीक्षांचा चांगला अभ्यास करण्यासाठी प्रयत्न करायचे. आपल्या शाळेतील शिक्षकांकडून त्या प्रश्नपत्रिका वेळीच्या वेळी तपासून घेतल्या पाहिजेत आणि आपल्यामध्ये कशी सुधारणा करता येईल, आपले चुकलेल्या प्रश्नांचे जे डाऊट्स असतात ते आपल्या शिक्षकांकडून आपण त्या ठिकाणी क्लिअर करून घेणं अपेक्षित आहे. या ठिकाणी मला तासिका घेण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पंचायत समिती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर याचे मनपूर्वक असे धन्यवाद मानतो आणि माझ्या आजची तासिका या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कारणकर सर. आपला हा शेवटची आपली तासिका होती आणि या तासिकेनंतर रोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत आपण सर्वजण एप्रिल महिन्यापासून म्हणजे तासिकेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले होते. या सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं सर्वांच्या वतीनं शिक्षण विभागाच्या वतीनं हार्दिक आभार. त्याचबरोबर पुढील नियोजन तुम्हाला ग्रुपवर सांगितलं जाणार आहे. हा आपला पहिलाच टप्पा होता म्हणजे आता आजचा शेवटची तासिका झाली म्हणजे संपला विषय असं नाही. जोपर्यंत परीक्षा आपली होणार नाही परीक्षेपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन हे अखंडपणे चालू राहणार आहे. ग्रुपवर पुढील तुम्हाला सूचना सांगितल्या जातील. त्या पद्धतीने पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात सुद्धा ऑनलाईन वर्ग चालू राहणार आहेत. तेव्हा ऑनलाईन वर्गाला सुद्धा तुम्ही उपस्थिती दाखवायची आहे. आज किंवा ह्या महिनाभर आपण जे उपस्थित राहिला सर्व पालक विद्यार्थी शिक्षक या सर्वांचं पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या मार्फत मी सर्वांचं हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे समन्वयक जे ज्यांच्यामुळं हा क्लास खऱ्या अर्थाने आपण ऑनलाईन व्यवस्थितपणे घेऊ शकलो असे डॉक्टर बाबासाहेब पवार सर हे जिल्ह्याचे समन्वयक आहेत मिशन आरंभचे. तर त्यांनीही सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि या ऑनलाईन वर्गाला तंत्रज्ञानाचं मदत केली. त्यांचंही सर्वांच्या वतीनं आभार. त्याचबरोबर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी प्रदीप शिंदे साहेब, त्याचबरोबर विस्तार अधिकारी मिशन आरंभच्या प्रमुख उज्ज्वलताई गायकवाड मॅडम या सर्वांच्या वतीनं सर्व पालक विद्यार्थ्यांचं हार्दिक आभार. आणि त्याचबरोबर आजचा हा क्लास संपला. त्याचबरोबर पुढील नियोजन आपण कुणीही ग्रुपमधून लेफ्ट व्हायचं नाही आणि त्याच ग्रुपमध्ये तुम्हाला पुढील सूचना कळवली जाईल आणि तोपर्यंत आपण जेवढे आपल्या तासिका झालेल्या आहेत तुम्हाला ज्या PDF शेअर केलेल्या आहेत त्याची एक तुम्ही छानशी अशी फाईल तयार करा आणि त्या PDF वरच्यावर सराव करा. आपल्या विषय शिक्षकांकडून त्या सोडून घ्याव्या. तरी सर्वांचं पुन्हा एकदा आभार आणि
सर्वांचा उत्तीर्ण या ठिकाणी ही ऑनलाइन तासिका संपली असे मी जाहीर करतो. धन्यवाद. गुड नाईट. ठीक.